मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये मुसंडी मारत भाजपने विजय मिळवला. 3 राज्यांमध्ये झालेल्या विजयानंतर नागपुरात भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले, मोदीच्या कामावर जनतेला विश्वास आहे आणि हे या 3 राज्याच्या विजयानंतर दिसून येत आहे. निकालानंतर भाजप नेत्यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं आहे. 4 पैकी 3 राज्यात मिळालेला अभूतपूर्व यश हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पारदर्शी प्रामाणिकतेचा विजय आहे. या निकालाने नेमकी पनोती कोण हे राहुल गांधीला आता कळून चुकले असेल असा टोला बावनकुळेंनी मारला. निर्भर आणि जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा मोदीजींनी जो संकल्प केला, मोदीजींनी गरीब कल्याण, मध्यम वर्गीय कल्याणाचा आणि भारत हा बलस्थानी व्हावा, जे 9.5 वर्षामध्ये मोदीजींनी या देशाकरता निर्णय घेतले, या निर्णयावर जनतेने शिक्कामोर्तब केला आहे. मध्य प्रदेशचा जर विचार केला तर मध्य प्रदेशमध्ये आदिवासी, ओबीसी, सर्व समाज, 18 पगड जाती, 12 बोलतेदार, छत्तीसगड मध्ये आणि राजस्थान मध्ये हीच परिस्थिती आहे आणि तेलंगणामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने आपल्या मताची टक्केवारी वाढवली आहे. खरं तर महिलांच्या सबलीकरणाच्या ज्या अत्यंत महत्वाच्या योजना देशाच्या संसदेमध्ये, विधानमंडळामध्ये महिलांना 33% प्रतिनिधित्व आणि त्यामुळं या ठिकाणी जनतेने मोठं बहुमत दिलाय. गरीब कल्याणाकरता मोदीजींनी 2029 पर्यंत अन्नाची योजना आता दिली आहे, त्याच्याकरताही जनतेने अभिनंदन केलं. आणि जेव्हा मी महाराष्ट्रात फिरतो आहे तर महाराष्ट्रात सुद्धा हेच वातावरण आहे. ज्याप्रमाणे मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये जो विजय झाला आहे, महाराष्ट्र सुद्धा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या 45 वर जागा लोकसभेत निवडून येतील ही स्थिती महाराष्ट्राची आहे आणि विधानसभेमध्ये महायुतीच्या 225 जागा निवडून येतील अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की हा मोठा विजय आहे. खरं तर या विजयाने 9.5 वर्ष मोदीजींच्या कार्यकाळाचा शिक्कामोर्तब झालाय. पनौती शब्द मोदीजींना म्हटलाय राहुल गांधींनी. आता पनौती कोण आहे हे जनतेने दाखवून दिलाय. खर तर मोदीजींना खालच्या भाषेत टीका करणे, मोदीजीवर खालच्या भाषेत टीका करणे हे जनतेला मान्य नाही आहे. मोदीजीवर खालच्या भाषेत टीका करणे जनतेला मान्य नाही आहे, कारण या देशातला प्रत्येक मतदार मोदीजींना आणि मोदीजीच या देशाचं भलं करू शकतात, मोदीजीच हा जगातला सर्वोत्तम भारत करू शकतात, मोदीजीच आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण करू शकतात. येणाऱ्या 2047 सुवर्णकाळाचा भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजीमध्येच आहे हे प्रत्येक मतदाराला माहीत आहे. आणि मला तर महिलावर विश्वास आहे, महिला मतदाराचं मी अभिनंदन करेल की या देशातल्या महिला मतदार या प्रचंड ताकदीने मोदीजींच्या मागे उभे आहेत. सर्व समाज, या देशातले सर्व समाज मोदींच्या मागे उभे आहेत आज या निकालावर दिसलाय.